आज अंबरनाथ मध्ये भगवा सागर लोटलाय, ज्या माझ्या राजाची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण गेले अनेक वर्ष धूमधडाक्यात करत आहोत। कोरोना नंतर 2 वर्षानंतरची आज ही शिवजयंती। मला माहिती होता की आपण खूप मोठ्या संख्येने इथे याल आणि म्हणून आम्ही पूर्ण तयारीनिशी या शिवजयंतीसाठी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण सगळे इथे एकत्र जमलो। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणलं की अंगावर काटे येतात, रोमांच येतात। आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज की जय हे म्हणायला किती उत्सुक असता हे आपल्या सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे। एवढ्या मोठ्या संख्येने आपण या शिवजयंतीला इथे याल ही मला खात्री होती। आमचे सगळे मावळे, सगळे शिवसैनिक, शिवसेना प्रेमी, अंबरनाथमध्ये राहणारे सुज्ञ नागरिक, नुसतं आव्हान केलं की कुठल्याही कार्यक्रमाला येतातच, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणलं की अंबरनाथमध्ये आज आमचे मुस्लिम बांधव सर्व जाती धर्माच्या लोकांनी ज्या जल्लोषात ही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली त्याच्या मागे तुमचं पाठबळ, तुम्ही आम्हा सर्वांना दिलेला आशीर्वाद आणि म्हणूनच आम्ही हे सगळं करू शकतो। चांगल्या दिवशीसुद्धा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आठवण केली पाहिजे आणि वाईट दिवसातसुद्धा शिवाजी महाराजांचं पुस्तक आपण वाचलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांनी चांगल्या दिवसात त्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आले असतील का, तर होय नक्कीच आले। ज्या ज्या गडकिल्ल्यांवर मावळ्यांनी रक्त सांडून किल्ले काबीज केले त्या मावळ्यांनी महाराजांना ते किल्ल्यावर नेलं आणि तिथं भगवा फडकवत असताना महाराजांना आऊसाहेबांना तो आनंद व्हायचा, परंतु कधीही महाराजांनी दुसऱ्यांवर अन्याय केला नाही। वाईट दिवसामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाहीत। तुमच्यासारखे आणि इथं उभं असलेले सर्व मावळे ज्याच्या पाठीशी असतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, आणि म्हणूनच महाराजांचा इतिहास परत परत वाचा, कोणालाही घमंड येणार नाही, कोणी कोणावर अन्याय करणार नाही, महिलांवर तर नाहीच नाही। त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अशी जल्लोषात साजरी करायची असते आणि म्हणून आपण सर्वांनी महाराजांवर एकदा वाईट वेळ आली होती, एका गडाला वेढा बसला होता, तो खान महाराजांची सुपारी घेऊन आला होता, पण वेढा सोडवताना उभे राहिले ते मावळे, त्या मावळ्यांनी महाराजांना धीर दिला। त्यातही एक मावळा असा होता की जो मरणासाठी थोड्या वेळ छत्रपती शिवाजी महाराज झाला होता आणि त्या किल्ल्यातून सुटका करताना महाराजांनी जेव्हा एक सफेद रुमाल एका सैनिकाला घेऊन पाठवलं, मावळ्याला घेऊन पाठवलं, त्यावेळेस खानामधले खानाचे सैनिक कसे ढिल्ले पडले, कशा पार्ट्या केल्या, कशा बिर्याण्या खाल्ल्या आणि ते गाफील राहिले, आणि म्हणूनच महाराजांची सुटका त्या गडावरून दुसऱ्या गडावर झाली। त्यामध्ये एक पावन खिंड होती, बाजीप्रभू देशपांडे लढत होते आणि त्या बाजीप्रभूंनी महाराजांना सांगितलं तुम्ही पुढे व्हा, एकही खान
पुढे येणार नाही, मरेपर्यंत आम्ही त्यांना वाट अडवून ठेवू, आणि ही वाट तुम्हा सर्व मावळ्यांनी आज दाखवून दिलेली आहे. कोणाची वाट कशी लावायची, नाद करायचा नाही, नाद करायचा नाही. त्यामुळं जो जोश आपल्यामध्ये आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यावर, तो आपल्यामधला जोश असाच राहू द्या. आम्ही तुमच्या पाठीचे आहोत, आम्ही सगळेजण तुमच्या पाठीचे आहोत. चांगल्या आणि वाईट दिवसात पण आहोत. चांगले दिवस आपले येतील, आल्याशिवाय राहणार नाहीत, परंतु आपण न डगमगता आपण लढत राहायचं आहे. या अंबरनाथच्या विकासासाठी सतत काम करत राहायचं आहे. या शहरात लागणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या गरजा पुरवायच्या आहेत, आणि हेच आपल्याला महाराजांनी शिकवलं आहे की कोणाच्याही गवताच्या पात्याला सुद्धा धक्का लावू नका. जेव्हा महाराज सिंहासनावर बसायला चालले होते, छत्रपती होत होते, पायऱ्या चढत असताना त्यांनी मागं फिरून पाहिलं, किती मावळे त्यांच्या बलिदानावर मी पुढे जात आहे. त्या महाराजांनी त्यांची आठवण केली की मला छत्रपती होण्यासाठी, मला राजे होण्यासाठी किती किती मावळ्यांनी बलिदान दिलंय. आपण आज कोणाला तरी काहीतरी बनवून पाठवलं की त्यांना माज येतो. महाराजांचं शिका महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा तरच तुम्हाला कळेल. आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या पाठिंब्याने आपण या अंबरनाथचा विकास चांगला करत राहू. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल, गोकुळ अष्टमी असेल, नवरात्र असेल, शिवमंदिरचा विकास असेल, अनेक कामं आपण सगळे मिळून या अंबरनाथमध्ये करूया. त्यासाठी तुमचं बळ नेहमीच या अंबरनाथकरांच्या या सगळ्या मावळ्यांच्या पाठीशी असंच राहू द्या. तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने इथं आलात, खरंच आज जी संख्या आहे सगळ्या पक्षाची मंडळी इथं येऊन गेली, त्यांनाही वाटलं की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, सार्वजनिक शिवजयंती कशी साजरी करतात, कशी साजरी करावी. आणि मग त्यांनी प्रत्येकाने इथं हजेरी लावली. आमच्या इथे चांगला एक कार्यक्रम, मुंबईवरून वरळीवरून आलेले आमचे सगळे महाराष्ट्राची गौरवगाथा, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची गौरवगाथा काय असते त्यांनी इथं आल्यावर पाहिलं असेल. त्यांचे गाणे त्यांनी मंत्रमुग्ध करून आपल्याला चांगले चांगले गाणे ऐकवले, आपल्यामध्ये जोश भरला. आपले नगरपालिका असेल, आपले पत्रकार बांधव असतील, अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या दोन्ही पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी पदाधिकारी अधिकारी यांनी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं, मिरवणूक काढण्यासाठी, सगळ्या गोष्टी शिस्तीत करण्यासाठी. आणि शिस्त ही आम्हाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेली आहे. 10 वाजता कार्यक्रम सतत आपण बंद करतो, आणि म्हणून आज आपण, मी तुम्हा सर्वांचं मनापासून आभार मानतो, कौतुक करतो की खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, सैनिक आहोत. आणि म्हणून तुमच्या पुढं नतमस्तक होऊन असंच आपण यापुढे देखील कार्य करत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमचे हॅलो अनिल शेठ ABC चे, किरण साचे त्यांची पूर्ण टीम, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. पुण्यश्लोक.